कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकावनाव्या वर्धापन दिनानिमित्त महिला आणि बालकल्याण विभागामार्फत शहरातील मुलींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तारा हितुगुज तरुणाईचं या अभियानाची सुरुवात करण्यात आली या अभियानांतर्गत गंगावेश जवळील के एम सी कॉलेजमध्ये शुक्रवारी किशोरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं तुम्ही सर्व मुली भावी काळातील तारा आहात शिक्षण घेऊन खूप मोठं होऊन तुम्ही जगामध्ये ताऱ्यासारखं चमकावं असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना केलं मुलींच्या स्वसुरक्षेसाठी काही कोर्सेस घेता येतील का याबाबतचं नियोजन केलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले यांनी गुड टच बॅड टच याबाबतची माहिती दिली मुलींनी एखाद्या परिस्थितीमध्ये सक्षम आणि धाडसी होऊन परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं सध्या मोबाईलचा वापर वाढल्यानं त्याचा योग्य वापर कसा करावा तसंच सोशल मीडियावरील माहिती फक्त आपल्या हिताच्या दृष्टीनं आणि योग्य पद्धतीनं कशी वापरावी याबद्दल मार्गदर्शन करताना त्यांनी सोशल मीडियावर आपले वैयक्तिक फोटो किंवा माहिती शेअर करू नये असं आवाहन केलं यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी कोल्हापूर शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा तसंच महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी तारा हितगुज तरुणाईचं या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं तज्ज्ञ डॉक्टर मंजुळा पिशवीकर यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक तसंच मानसिक बदल आणि मासिक पाळी संदर्भात स्लाइड शोद्वारे मार्गदर्शन केलं या मेळाव्यामध्ये महापालिकेच्या तसंच खाजगी शाळा महाविद्यालयातील मुलींची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी उपायुक्त साधना पाटील मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजुश्री रोहिदास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली यादव के एम सी कॉलेजचे प्राचार्य अरुण पौडमल अधीक्षिका प्रीती घाटोळे यांच्यासह सारिका पाटील सोनाली मोरे उषा सरदेसाई आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या